ॲग्रोनच्या ऑनलाईनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आपला इथून गोपाल. आज आपल्यासोबत आहेत झिरो ग्रॅव्हिटी या प्रकल्पाचे समन्वयक श्री हरिदासजी ताटे सर. त्यांनी अकोला जिल्ह्यात झिरो ग्रॅव्हिटी या तत्वावर दोन ठिकाणी प्रोजेक्ट तयार केल्या. या प्रोजेक्टची संपूर्ण स्टोरी आपण यंदाच्या दिवाळी अंकात मांडली आहे. तर नेमका हा प्रोजेक्ट कसा आहे, या प्रोजेक्टची संकल्पना काय आहे, शेतकऱ्यांना कसा फायदा होतो, याविषयी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. मी हरिदास ताठे, निवृत्त अभियंता उपअभियंता म्हणून मी माझी निवृत्त झालेलो आहे. 2004-05 मी एक जिल्हा परिषद लघुसिंचन विभागामध्ये शाखाभिन म्हणून काम करत होतो. ह्यावेळेस माझ्याकडे एक अंबाई नावाचा तलाव देखभाल दुरुस्ती आणि मॅनेजमेंट याच्याकरता माझ्याकडे दिलेला होता आणि याच्यावरून पूर्ण प्रवाही कॅनल इरिगेशन होतं. जेव्हा मी तिथं शाखा अभियंता म्हणून काम करत होतो तर तेव्हा मला या कॅनलच्या काम पाण्याच्याबद्दल आणि त्याच्या येणाऱ्या अडचणीबद्दल मला नेहमी असं हे वाटायचं की इतकं आपण पाणी कॅनलने देतो आणि त्याच्यापासून प्रचंड तोटे पाण्याचे होऊन राहिलेले आहे आणि याच्यामुळे कास्तकार लोकांना पाहिजे त्या वेळेवर पाणी मिळून नाही राहिलं. मिळालं काही लोकांना तर ते भरपूर पाणी घ्यायचे. असे अनेक असंख्य कारणं होती की ज्याच्यामुळे धरणाची जी सिंचन क्षमता आहे, पाणी उपलब्ध असूनसुद्धा पूर्ण क्षमतेनं कोणत्याच वर्षी त्याच्यात उलित झालेलं नव्हतं. माझ्या असं लक्षात आलं की बा हे जर पाणी पाईपलाईनने आपण जर त्यांना दिलं तर आपण पाण्याची भरपूर बचत करू शकतो. हा एक माझी कल्पना माझ्या मनात आली. त्याच्यानंतर मी त्याचा अभ्यास करणं सुरू केलं. अभ्यास करताना असं लक्षात आलं की धरण उंचावर आहे, शेती खाली आहे, हे जर ग्रॅव्हिटी फोर्स आणि पाण्याचा जर उपलब्ध पाण्याचा दाब याचा जर उपयोग केला तर यांचे तुषार सिंचन, ठिबक सिंचन ह्यासुद्धा याच्यावर चालू शकतात. यानुसार मग मी त्याच्यावर अभ्यास करणं सुरू केलं आणि एक माझा स्वतःचं एक डिझाईन तयार केलं. तिथे जेव्हा आपण प्रथम पाईपलाईन टाकली त्यावेळेस लोकांना असा त्याचा विश्वास नव्हता की हे पाणी जाईल की नाही. बऱ्याचशा लोकांनी असं बोलून दाखवलं होतं की असं 24 तास पाणी मिळेल वा अशी शक्यता फारच कमी आहे. परंतु जेव्हा आम्ही तो पूर्ण पाईपलाईनचं काम केलं आणि जेव्हा पहिली जेव्हा धार आली तर लोकांना इतका आनंद झाला की काही लोकांची फळबाग जी होती पाण्यामुळे पूर्णतः त्यांना तोडून टाकावं लागली होती. कारण त्या पाण्याकरता लागणारं जो टँकरने आणण्याचा जो खर्च किंवा वाचवण्याचा खर्च ह्यामुळे त्यांचं हिंमत हरले होते सर्व ते की बाबा हे आता असं इतका खर्च करून जर वाया जातील तर करून होते राहिले. जसं त्यांनी त्या पाण्याचा प्रयोग पाहिला आज अशी परिस्थिती आहे की एका वर्षी 40 हेक्टरमध्ये त्यांची मोसंबी लागवड करण्यात आली. जे लोकांनी याच्यापूर्वी पाण्यामुळे मोसंबी तोडली होती, संत्रा तोडला होता, त्यांचे सर्व फळबाग त्यांनी बंद केले होते, त्या लोकांनी यांनी पहिल्याच वर्षामध्ये सर्व फळबागाचे तर लावायला सुरुवात केलेली आहे. याच्यापूर्वी त्यांचे एरियामध्ये असलेल्या सर्व फळबागा त्यांनासुद्धा त्यांनी आता 24 तास पाणी करून घेतले असल्यामुळे उन्हाळ्यात जरी पाणी कमी असलं धरणार तरीही त्यांना पाणी मिळत असल्यामुळे त्यांची आता हिंमत वाढलेली आहे की आणि शाश्वती त्यांना मिळालेली आहे आणि दिवसेंदिवस आता त्यांचं एक क्षेत्र असं वाढत वाढत चाललेलं आहे. अशा प्रकारचे जेव्हा जे प्रकल्प होतात तर याच्यामध्ये शासनाचा सहभाग आवश्यक आहे. कारण या कास्तकार लोकांची किंवा या शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी अतिशय दयनीय असल्यामुळे यांना मदतीची फार आवश्यकता आहे. याच्यामध्ये जर शासनाने कोणत्याही प्रकारे म्हणा सबसिडी म्हणा किंवा काय जे देता येईल ते जर त्यांना दिली तर याच्यात भरपूर प्रकारचा कास्तकऱ्यांना आपल्याला प्रतिसाद मिळेल आणि प्रतिसाद मिळाल्यामुळे देशात पाण्याची बचत होईल, विजेची बचत होईल आणि उत्पन्नामध्ये कितीतरी वाटपटीनं आपली वाढ होण्याची गॅरंटी आपण सांगू शकतो, यावेळेस देऊ शकतो. ॲग्रोवनच्या दिवाळी अंकामध्ये याबाबत केलेल्या प्रयोगाबद्दल आणि यशस्वीतेबद्दल आणि काही ज्या प्रकल्पाबद्दलची जी माहिती आहे ती पूर्णपणे शान अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी दिवाळी या वर्षीच्या दिवाळी अंकात मांडलेली आहे. वाचकांना अशी विनंती आहे की कृपया की तो त्यामध्ये जर ते वाचून घेतलं ॲग्रोनमध्ये तुम्हाला त्याचं पूर्ण माहिती मिळेल आणि त्यात संपर्क नंबर वगैरे मी दिलेला आहे आणि काही तुम्हाला जर अडचणी असल्या तर त्यासुद्धा तुम्ही आमच्याकडून विचारू शकता आणि आम्ही तुम्हाला त्या बाबतीत कोणत्याही प्रकारची मदत करण्यास स्वतःहून तयार आहे. त्यामुळे पहिला आपण जेव्हा डिझाईन तयार केली, डिझाईन झाल्यानंतर आता हे प्रकल्प करण्याकरता लागणारा खर्च कसा करायचा हा एक प्रश्न उपस्थित झाला. मग याच्याकरता मी काय केलं की बा शासनाकडे अशा काही योजना आहेत का की ज्याच्यामुळे आम्हाला काही शासनाची मदत मिळेल किंवा त्यात आमचं कास्तकऱ्यांचं खर्च कमी होईल असं वाटलं. परंतु
शासनामध्ये अशी कोणत्याच प्रकारची तरतूद नसल्यामुळे आमचे सर्व कष्टकर अडचणीत आले, किंवा करताना आता पैसा तर नाही आहे। त्यावेळेस कष्टकरांची परिस्थिती अतिशय हलाकीची होती, तरी पण शेवटी त्यांनी असा निर्धार केला की ठीक आहे, शासनाकडून जर कोणती मदत मिळत नसेल तरी आम्ही आमच्या वैयक्तिक पैशातून करतो। आम्ही सर्व प्रकल्पाचा खर्च काढला आणि त्या खर्चा आणि भागीला त्या प्रकल्पाखाली पाईपलाईनखाली येणारी जमीन किती ओलीत होते हे काढलं। हे काढताना एक लक्षात आलं की बा जे कष्टकर इच्छुक होते तेच कष्टकर आमच्याकडे आले, काही का कष्टकर आमच्याकडे आले नाही, पण जे कष्टकर आले समजा आमच्याकडे 100 एकराचे कष्टकर जमा झाले आणि प्रकल्पाचा जो खर्च आहे तो आमचा 9 लाख रुपये आला, म्हणजे एका एकराला 10,000-9,000 रुपये आम्हाला खर्च आला। तर मग यांनी केलं की बा एकराप्रमाणे पैसे जमा करायचे, ज्यांचं क्षेत्र 5 एकर आहे त्यांनी 5 एकराचे पैसे द्यायचे, ज्यांचं क्षेत्र 4 आहे 4 द्यायचे, म्हणजे जेवढं जेवढं क्षेत्र आहे तेवढं तेवढं त्यांनी त्याचा शेअर द्यायचा, असं करून आम्ही त्याचा खर्च कष्टकरावर वाटण्यात आला। त्यानंतर मग कष्टकरांनी हे लोन मिळते का यासाठी खूप स्वतःहून वैयक्तिक प्रयत्न केले, तरी पण त्यांना यश आलं नाही। शेवटी त्यांनी काय ठरवलं की बा ठीक आहे, आम्ही आमच्या वैयक्तिक दुसऱ्या व्यवस्थेमधून सोनं गहाण ठेवून उधार आणून किंवा आमचे जे काही यथाशक्ती जे करता येईल आम्हाला आमच्या असलेली साधन संपत्ती विकून आम्हाला जितके गोळा करता येईल तेवढं आम्ही त्यांनी गोळा केले आणि 100 एकराचा प्रकल्प आपला तयार झाला। तर हा 100 एकरावर जेव्हा तयार झाला त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की बा प्रत्येक कष्टकऱ्याला 24 तास पाणी मिळायला लागलं, विशेष म्हणजे त्याच्या झाडापर्यंत पाणी मिळायला लागलं, याच्यावर त्यांचे ड्रीपही चालायला लागले, स्प्रिंकलरही चालायला लागले आणि काही ठिकाणी स्प्रिंकलर ड्रीप नसल्यामुळे प्रवाही सिंचनसुद्धा त्याच्यातून केलं आहे। आज त्या लोकांनी ड्रीप घेतली, परिस्थिती चांगली झाल्यामुळे त्यांनी ड्रीप घेतलेली आहे आणि वेळेचं कोणतंच बंधन नाही आता त्यांना, विजेचा प्रश्न नाही, वेळेचं बंधन नाही, त्यामुळे त्यांचा वेळही वाचलेला आहे आणि त्यांचे खर्चही वाचलेले आहे। ह्यामध्ये मजूर लावायचीसुद्धा त्यांना आवश्यकता नाही आहे, स्वतःच मालक जातात, स्वतःचं काम उघडतात स्वतः आणि दिवसभर काहीच करायचं काम नाही, संध्याकाळी येतात आपलं काम करून घेतात। अशा प्रकारे त्यांना आता 24 तास पाणी मिळायला लागल्यामुळे त्यांची आता पीक पद्धती बदललेली आहे। पहिले जे कपाशी गहू हरभरा हे आता त्यांनी बंद केलेलं आहे, ह्याऐवजी आता त्यांनी फळबाग लावायला सुरुवात केलेली आहे। बऱ्याच ठिकाणी त्याचं उत्पन्नही सुरू झालेलं आहे, काही काही ठिकाणी काही पहिले लावलेली असल्यामुळे, त्यामुळे आता त्यांचं भविष्याचं एकदम हे आहे आणि शाश्वत पाणी असल्यामुळे शेतीची शेतीकरता लागणारा खर्च करायला ते आता मागे पुढे करून येत आहे। कोरोनामध्ये शेतीला खर्च लावायच्या वेळी त्यांना विचार करत होते, पण याच्यामध्ये आता त्यांना विचार करायचं काम नाही, शाश्वत पाणी असल्यामुळे ते त्यांच्या मनाने पाहिजे तसे ते पिकं घेऊन राहिले। हाच प्रकल्प जेव्हा आपल्या सकाळसारख्या माध्यमांनी अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र लेवलवर प्रेझेंटेशन केलं, मांडणी केली त्याची, आणि याचा फायदा असा झाला की ह्या प्रकल्प पाहण्याकरता बरेचसे लोक आमच्या इथं बरेचसे गावातले लोक प्रकल्प पाहण्याकरता आले आणि या प्रकल्प पाहिल्यामुळे त्यांच्यातसुद्धा अशी एक भावना तयार झाली की बा आपणही आपल्या इथं असं होऊ शकतं तर का करू नये, आणि अशाच गोष्टीची प्रेरणा घेऊन अंबाळीची प्रेरणा घेऊन कुठारी मोरणा प्रकल्पावर असलेलं गाव यांनीसुद्धा या प्रकारची तयारी केली। आज तिथेसुद्धा 400 एकरावर 24 तास ओलीत सुरू झालेला आहे आणि ह्याचमुळे आता पुढील जसे थिरकून धरणावर 1,000 एकर आणि सर्वात मोठा प्रकल्प आमच्या जिल्ह्यातला वाण प्रकल्प आहे, इथे 50,000 एकर ओलीत त्या क्षेत्राखाली धरणाखाली आहे, परंतु आजपर्यंत 50,000 एकर ओलीत कधीही झालं नाही। अशा ठिकाणी आम्ही प्रत्येक गावात जाऊन प्रबोधन करून त्यांची सभा घेऊन त्यांना या पाण्याचं महत्त्व पटवलं, त्यांना हे प्रत्यक्षिक दाखवलं, त्यामुळे तिथले लोकसुद्धा आता तयार झालेले आहेत आणि या उन्हाळ्यामध्ये कदाचित त्यांचं आपलं पाईपलाईन टाकायचं काम सुरू होऊन जाईल। असंच प्रमाणे खिरकुलवर निर्गुणा प्रकल्पावर बरेचसे असे प्रकल्पाचे जे लोकं आहेत ते आता आमच्याकडे यायला लागले आहे आणि याची प्रेरणा घेऊन भविष्यात यांचं भविष्य उज्ज्वल करण्याकरता आणि पाण्याचा काटेकोर उपयोग करण्याकरता हा प्रकल्प आपल्या देशात किंवा म्हणा महाराष्ट्रात किंवा आपल्या गावात राबवणं फार अत्यंत आवश्यक आहे। भविष्याची जर पाण्याची जर हे केली लक्षात पाण्याची निकड लक्षात घेता अशी प्रयोग करणं फार अपेक्षित आहे आणि आवश्यक आहे।